नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण वर्ग 10वी चा अक्षर भारती मराठी हा विषय बघत आहोत। त्यामध्ये आपली 9वी कविता आहे औक्षण्य। यांच्या कवयित्री आहे इंदिरा संत। आता औक्षण्य म्हणजे काय? ओवाळणे। औक्षण म्हणजे काय? ओवाळणे। यांचा आपण परिचय बघूया। इंदिरा संत यांचा कालखंड किंवा यांचा जन्म आहे 1914 ते 2000। त्या सुप्रसिद्ध कवयित्री, कथाकार, ललित लेखिका, विशुद्ध भाव कविता लिहिणारी कवयित्री म्हणून तत्कालीन समीक्षकांनी इंदिराबाईंच्या कवितेला मुक्त दाद दिली। प्रीती, विरह, एकाकीपणाची दुःख आणि भावनांचा कल्लोळ, निसर्ग प्रतिमानांतून भावोत्कटता आणि नेमक्या शब्दांमधून अभिव्यक्त करण्याची शैली हे त्यांच्या काव्याचे वैशिष्ट्य होय। त्यांची मेंदी, मृगजळ, रंगभावरी, बाहुल्या, गर्भरेशीम, चितकळ, वंशकुसुम आणि निराकार हे कविता संग्रह, शामली, कदली, चैतू हे कथा संग्रह असे विपुल लेख प्रसिद्ध आहे। त्यांच्या गर्भरेशीम या संग्रहाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे। सीमेवर लढायला जाण्यासाठी सुसज्ज झालेल्या जवानाला साऱ्या देशवासियांकडून केले जाणारे हे औक्षण आहे। औक्षण करताना मनात येणाऱ्या विविध भावनांचे वर्णन कवयित्रीने प्रस्तुत कवितेतून व्यक्त केलेले आहे। म्हणजे जे सीमेवर जवानाची बाजी लावणाऱ्या जवानाला मनोमन ओवाळताना गोरगरीब माणसांच्या मनात दाटलेल्या विविध भावनांचे दर्शन या कवितेतून हृदयस्पर्शी शब्दात व्यक्त झाले आहे। आणि सैनिकांच्या शौर्यांवरती असणारी असीम श्रद्धा व त्यांचे प्रेम या कवितेतून चित्रित केलेले आहे। आता औक्षण म्हणजे काय? ओवाळणे। द्रव्य म्हणजे काय? पैसा। तर आपण कवितेकडे जाऊया। नाही मुठीमध्ये द्रव्य, नाही शिरेमध्ये रक्त, काय करावे कळेना, नाही कष्टाचे सामर्थ्य। या ओळीचा अर्थ आहे की जे सीमेवर शत्रूशी लढायला चाललेल्या जवानाविषयी कृतज्ञता व्यक्त करताना दीनदुबळी जनता त्याला उद्देशून म्हणतात की आमचे तुझ्यावरील प्रेम व्यक्त करण्यासाठी आमच्याकडे धनदौलत नाही, मुठी मुठीतून तुझ्यावरती दौलत उधळावी म्हणजे पैसा उधळावा अशी स्थिती आमची नाही, आमच्या रक्तवाहिन्यांमध्ये पुरेसे रक्तही नाही, हे सैनिका तुझे कौतुक कसे करावे हे कळत नाही आणि आमच्या कष्टाचे बळही नाही असं या ओळीमध्ये म्हटलेलं आहे। त्यानंतर जीव ओवाळावा तरी जीव किती हा लहान, तुझ्या शौर्य गाथे पुढे त्याची केवढीशी शान। या ओळीमध्ये असं म्हटलेले आहे की खरे तर तुझ्यावर जीव कुर्बान करावा असे तुझे शौर्य आहे आणि तुझ्यावर जीव ओवाळासा वाटतो, पण आमचा जीव छोटासा आहे, लहान आहे, शूद्र आहे आणि तुझ्या पराक्रमाच्या कथेपुढे आमच्या लहानशा जीवाचे मोल ते काय, आमच्या जीवाची शान अगदी मामूली आहे म्हणजे शुल्लक आहे त्या जवानांच्या पुढे असं या कवितेचा अर्थ यामध्ये सांगितलेला आहे। त्यानंतर वर भोंगावे बंबारा पुढे कल्लोळ धुरांचे, धडधडत्या तोफांतून तुझे पाऊल जिद्दीचे। यामध्ये बंबारा म्हणजे बंदुकीच्या गोळ्यांचा भडेमार आणि कल्लोळ म्हणजे लोळ। तर यामध्ये असं म्हटलेलं आहे की युद्ध प्रत्यक्ष होताना तुझ्या डोक्यावर लढाऊ विमाने घोंगावत असतात आणि त्यातून गोळ्यांचा वर्षाव होतो, बॉम्ब फुटतात, धुवाधार गोळीबारामुळे आणि धडधडणाऱ्या तोफांमधून तुझ्या अवतीभोवती धुरांचे लोट उसळतात, तरीही निकराने शत्रूशी झुंज देण्यासाठी तुझ्या हिमतीचे पाऊल पुढेच पडते, या रणधुमाळीत तू जिद्दीने लढतोस असं या ओळीचा अर्थ इथे सांगितलेला आहे। त्यानंतर तुझी विजयाची दौड डोळे भरून पहावी, डोळ्यांतील आसवांची ज्योत ज्योत पाजळावी। पाजळणे म्हणजे काय? पेटवणे। विजयश्री मिळवण्यासाठी तू प्राण प्रणाला लावले आहेस आणि ती तुझी विजय दौड आहे, आम्ही प्रेमाने डोळे भरून बघतो आहे, हे पाहताना आमच्या डोळ्यामध्ये अश्रूच्या ज्योती उजळतात, म्हणजे आमच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात आणि आसवांच्या ज्योतींनी आम्ही तुला मानाचा मुजरा करतो, आम्ही तुला मानाचा अभिवादन करतो असं या ओळीमध्ये म्हटलेलं आहे। त्यानंतर अशा असंख्य ज्योतींची तुझ्या मागून राखण, दिनदुब्यांचे असे तुला एकच औक्षण्य। राखण म्हणजे काय? रक्षण करणे। आणि दिनदुबळे म्हणजे काय? दुर्बळ, गरीब, दरिद्री। तर अशा अगणित डोळ्यामध्ये
म्हणजे असंख्य डोळ्यामध्ये तेवणाऱ्या ज्योती तुझ्या पाठीशी आहेत, तुझे रक्षण करण्यासाठी आहेत. या अश्रूंच्या ज्योतींनी आम्ही दीन दुबळे म्हणजे गरीब दुबळे लोक तुला प्रेमाभावाने आम्ही ओवाळतो आहे आणि तुझे ओवाळणे म्हणजे औक्षण्य करतो आणि तुला अक्षय आयुष्याचे वरदान देतो. असं या सीमेवरील जवानांना उद्देशून ही औक्षण्य कविता आहे. आणि यामध्ये सीमेवर जवानाची बाजी लावणाऱ्या जवानाला मनोमन ओवाळताना गोर गरीब माणसांच्या मनात दाटलेल्या विविध भावनांचे या कवितेत दर्शन केलेले आहे आणि ते मनाला हृदयस्पर्शी शब्दात व्यक्त केलेले आहे. आणि सैनिकांच्या शौर्यांवरती असणारी असीम श्रद्धा व प्रेम या कवितेतून आपल्याला दिसून येते. तर अशा प्रकारे आपण औक्षण्य ही कविता बघितलेली आहे. आणि जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ही कविता आवडली असेल तर तुम्ही नक्कीच याला सबस्क्राईब करा. धन्यवाद.